झालं म्हणजे लवकर लोन मिळेल आपल्याला. अरे दादा आलाय. अहो काय हो, काय झालं? थांबा, मी पटकन तुमच्यासाठी ना चहा घेऊन येते. नाही मला नकोय काही. काय रे दादा, काय झालं? ऑफिसमध्ये काही झालंय का? मी आधी आईशी बोलून येतो. अरे पण काय बोलायचं ते तरी सांग. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मग? आईशी बोलतो आणि मग सांगतो. काय रे माधवा, काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? आई मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले पण शेवटी निराशच पदरी पडली. हे बघ, असं कोड्यात बोलू नकोस. काय झालंय ते सांग. माझ्या त्या बँकेतल्या मित्राचा फोन आला होता. काय म्हणाले ते? झालं ना लोनचं काम? नाही, आपलं लोनचं काम नाही होऊ शकत. अरे पण का, म्हणजे काय झालंय काय? माझी एवढी सर्व्हिस उरलेली नाहीये की मला एवढं मोठं लोन मिळू शकेल. अहो पण त्यांनी सगळ्यांचे डिटेल्स मागवले होते ना, त्याचं काय झालं? मी बोललो सगळं त्याच्याशी पण फक्त माझंच इन्कम एलिजिबल आहे. रायाचा बिझनेस नुकताच सुरू झालाय आणि मंग्याचं इन्कम पुरेसं नाहीये, त्यामुळे आपल्याला एवढं मोठं लोन नाही मिळू शकत. अहो तुम्ही नीट सगळी चौकशी केली आहे ना? कालिंदी, मी सगळ्या शक्यता पडताळून बघितल्यात पण तो एवढंच म्हणत होता की आपल्याला लोन मिळणं अशक्य आहे. नाही पण दादा, अजून आपले पेपर्स पण सबमिट केलेले नाही, मग तो असं कसं म्हणू शकतो की लोन नाही मिळू शकत म्हणून? त्यांनी सगळी माहिती आधीच विचारून घेतली होती, त्यावरूनच सांगतोय तो. अरे पण आपण आपलं घर गहाण टाकायला तयार होत ना, मग लोन द्यायला काय हरकत आहे त्यांना? अगं तसं नसतं काही, म्हणजे आपल्याला लोनचा हप्ता भरता येतो की नाही हे सुद्धा बँकवाले बघतात. म्हणजे आपल्या महिन्याचा खर्च वजा जातात, जे काही पैसे उरतात त्याच्यातनं जर आपल्याला हप्ता भरता येणार नसेल तर बँक आपल्याला लोन देत नाही. आणि त्यात दादाची नोकरी आता खूप कमी दिवस राहिली आहे, त्यामुळे त्याची नोकरी संपल्यानंतर जो कोणी गॅरेंटर असेल ना त्याचंही इन्कम तेवढं लागतं. आणि तसं बाकीच्या कोणाचंच इन्कम पुरेसं नाही आहे, त्यामुळे लोनची शक्यता हा पर्याय तरी आता बंद झालेला आहे. दादा अरे असं म्हणू नकोस ना, दुसरा कुठल्या तरी पर्याय निघेल ना. इथे नाही तर अजून दुसरीकडे कुठे लोन मिळतं का ते बघू ना आपण, प्रयत्न तर करूया. तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण पुढच्या 2 आठवड्यात राया इथे यायलाच पाहिजे. प्रांजलची काय अवस्था झाली पाहिलं ना तुम्ही? तिला हे सगळं तर नाही सहन होतंय. ओ कालिंदी, तू जा तिच्या खोलीत, एकटीच असेल ती, रडत बसली असेल, विचार करून करून स्वतःला त्रास करून घेईल ती. हो आता काय करायचं ठरवलंयस? आई माझं डोकं सुन्न झालेलं आहे, शांतपणे विचार केला तर सुचेल काहीतरी. होते
मी सुद्धा विचार करतो आणि मला खात्री की यातून नक्की काही ना काहीतरी मार्ग निघेल. प्रांजल, प्रांजल बाळा रडू नकोस ना ग. प्रांजल अगं तुला रडताना बघितलं की मला पण रडायला येतं ग. नको ना रडूस बाळा. शांत शांत गप आई. आता सगळेच मार्ग संपले. राया परत या घरी कधीच येणार नाही. अगं असं कसं होईल, आपण अजून आपले सर्व प्रयत्न संपवले नाही आहेत बाळा. आई पण कसं शक्य होणार आहे ते. आपल्या पुढे एकच पर्याय होता आणि तेही बँकेचं लोन. तोही मार्ग आता संपलाय. मम्माचे एवढे पैसे आपण कसे परत करणार आहोत. प्रांजल बाळा, अडचणींनी असं खचून नाही जायचं. मला खात्री आहे रायाचे बाबा ह्या सगळ्यातून नक्की काहीतरी मार्ग काढतील. तू नको काळजी करूस. आणि तो आहे ना वर बसलेला, तो आपली परीक्षा बघत असतो. अडचण आली की आपण हातपाय गाळून बसतो का त्या अडचणीवर मात करतो हे तो बघतो. आणि जेव्हा आपण त्या अडचणीवर मात करायला प्रयत्न सुरू करतो ना, तेव्हा तो नक्की आपल्या मदतीला धावून येतो. नको काळजी करूस, नक्की काहीतरी मार्ग निघेल. अगं मार्ग ना आपल्या समोरच असेल, पण आपण दुर्लक्ष करत असतो कदाचित. चल आता तू शांतपणे पड बघू जरा, कसलाही विचार न करता. आम्ही सगळे आहोत. आणि एक लक्षात ठेव, तुझं रायावर जितकं प्रेम आहे ना, तितकंच आमचं सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्याला तिथून सोडवून आणायला आकाश पाताळ जरी एक करावं लागलं ना, तरी काही हरकत नाही. आपण त्याला तिथून सोडवून आणू हे नक्की. सॉलिड चिडले असणार माझ्यावर. प्रांजलच्या पप्पांबरोबर वसू अजी पण तिथे येते हे सांगितलं नाही म्हणून काय करावं. नाही नको, नकोच घ्यायला. म्हणजे नको नको ते ऐकायला लागणार नाही. नाही घेते, घेतला नाही म्हणून आगीत तेलच ओतलं जायचं माझ्याकडून. हॅलो, काय ग फोन उचलायला एवढा वेळ? झोपली होतीस की काय? नाही जागीच होते. सगळ्या चिटणविसांसारखी तुझी पण झोप उडाली की काय? तू काळजी करू नकोस बाळा. अगं तू माझी आहेस ना, मी तुला काही त्रास देणार नाही. नाही तसं काही नाही. मग फोन उचलायला एवढा वेळ का लागला? अहो नाही, मी ते जरा कामात होते ना. बाई 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 बाई, अगं तू कामात आहेस का? मग कर बाई तुझं काम. मी उगीच तुला कामात डिस्टर्ब केलं ग. अहो नाही नाही, तुम्ही बोला ना. बोला ना. बोला कशाला? अगं मी तर इथे काय नुसती बसलेलीच आहे रिकामी. तू कामात आहेस ना, तुझी कामं महत्वाची. तू कर हा कामं.
पण काय आहे ऋता, त्या कामाच्या गडबडीत तू मुख्य काम विसरून जायचीस? अहो मी खरंच सांगते, मी खूप प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा की प्रांजलच्या पप्पांबरोबर वसोजी पण तिथे येते, पण प्रांजलने मला एक मिनिट एकटं सोडलं नाही हो, खरंच सांगते मी. अगं मी काही रागवली नाहीये तुझ्यावर बाळा. मला माहितीये की तू नक्कीच प्रयत्न केले अशी. नाही म्हणजे खात्रीच होती की ऋतानी प्रयत्न केलेलेच असणार, फक्त तिला काहीतरी अडचण आलेली असणार म्हणूनच तू फोन करून सांगितलं नाहीस, हो ना? हो ना, मी खरंच खूप प्रयत्न केला माझ्याकडून. ऋता तू किने एक काम कर, तू माझ्याकडे येऊन तुझ्या प्रयत्नांचं बक्षीस घेऊन जा. हा काय म्हणालात तुम्ही? अगं खरंच सांगतेय, आता तू एवढे प्रयत्न केले म्हणल्यावर तुला बक्षीस नको का द्यायला? हा तर तू इथे ये आणि ते घेऊन जा. हा या ऋताला ना उगीच अंजारावं गोंजारावं लागणार आहे मला. आई इथे नेमकी का आलीये हे कळायला हवं. बाई 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 ऋता. झालं ना लोणचं काम? नाही, आपलं लोनचं काम नाही होऊ शकत. तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण पुढच्या 2 आठवड्यात राया इथे यायलाच पाहिजे. नक्की काहीतरी मार्ग निघेल. अगं मार्ग ना आपल्या समोरच असेल, पण आपण दुर्लक्ष करत असतो कदाचित. आपलं लोनचं काम नाही होऊ शकत. तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण पुढच्या 2 आठवड्यात राया इथे यायलाच पाहिजे. नक्की काहीतरी नक्की काहीतरी मार्ग निघेल. अगं मार्ग ना आपल्या समोरच असेल, पण आपण दुर्लक्ष करत असतो कदाचित. हे सगळे दागिने जर का विकले तर तेवढे पैसे नक्की उभे राहू शकतात. मला हा पर्याय आधी का नाही सुचला? राया पुढे या दागिन्यांची किंमत काहीच नाही. कदाचित आई म्हणाल्या तसं हाच मार्ग आपल्या समोर, पण आपण ह्याचा विचारच केला नव्हता. हे दागिने जवळजवळ 13 ते 14 लाखाचे नक्की असतील. हे 14 लाख आणि घरात 3 लाख आहेत म्हणजे 17 लाख. शिवाय रायाचे बिझनेसमधले आणि
इकडचे तिकडचे धरून साधारण 20 लाख उभे राहते आणि मम्माला सगळे मिळून 24 लाख द्यायचे. 24 लाख म्हणजे अजूनही 4 लाख कमीच पडत आहेत. उभे पैसे कसे जमा होणार आहे? तुझं रायावर जितकं प्रेम आहे ना तितकंच आमचं सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्याला तिथून सोडवून आणायला आकाश पाताळ जरी एक करावं लागलं ना तरी काही हरकत नाही. आपण त्याला तिथून सोडवून आण. नाही, मी आता रडत नाही बसणार. आता माझ्या समोर एकच पर्याय आहे. काय ग, प्रांजलनं काय खाल्लं का? जेवली का रात्री थोडं तरी? नाही, मी खूप समजावलं तिला पण सारखी रडतच होती आणि शेवटी तशीच माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. पोरीच्या काय नशिबात आहे कुणास्तक. सासूबाई, मला तिची अवस्था बघवत नाहीये हो. काही कळायलाच मार्ग नाही. आपण तरी काय करणार? अगं, तिची आईच तिच्या विरुद्ध उभी राहिले. त्यांच्या जागी दुसरी एखादी बाई असते ना तर खडसावून सांगता आलं असतं की तुमचं हे वागणं बरोबर नाहीये म्हणून. पण आईच आहे म्हटल्यावर अवघड जागेचं दुखणे. अशा नात्यांचे बंध खूप कच्चे असतात. तुटायला छोटस कारणही पुरेस होत. अगदी खरे, मला चांगलाच अनुभव आहे त्याचा. म्हणूनच प्रांजलची मम्मा तिच्यापासून दुरावू नये ह्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय पण ते त्यांना कळतच नाहीये. कळेल एक ना एक दिवस. तू एक काम कर, तू जा खोलीत आणि तिला घेऊन ये बाहेर, काहीतरी खायला दे. अगं, रात्रीपासून काही खाल्लं नाही, उपाशी राहिली तर आजारी पडेल. अशा अवस्थेत हे आजार पण बरं नाही. मी बोलवते तिला. कुठे निघालात मैनी? प्रांजलला बोलवायला. मी तेच विचारायला आलो होतो. काय? मी आता रायाच्या खोलीत गेलो होतो पेपर्स घ्यायला, तर प्रांजल तिथे नाहीये. नाहीये? नाही. मग गेली कुठे? प्रांजल ताई. राय कुठे? त्यांच्या खोलीतच आहे. आणि मामा? त्या त्यांच्याच रूम मध्ये पण अजून बाहेर आले नाहीये. बोलव का त्यांना? नाही नको, माझं तिच्याकडे काहीच काम नाही, माझं रायाकडे काम. तुम्ही फक्त एक काम करा, दरवाजा उघडा ठेव. बर. न सांगता गेली कुठे ही? मागच्या वेळेस ती न सांगता प्रधानांकडे गेली होती. त्यावेळेस घराचे पेपर्स घेऊन गेली होती. यावेळेस ती तसंच काही केलं नसेल ना तिनं? म्हणजे घराचे पेपर्स घेऊन. आई काय बोलतेस तू? अगं, प्रांजल पुन्हा अशी चूक नक्कीच करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पेपर्स जे आहेत ना ते दादाकडे आहेत. दुसरीकडे कुठे काही सोय होते का ते बघण्यासाठी तो घेऊन गेलाय. हा, टेन्शन नको. काय करू ता? नटून थटून कुठे चाललीस? लग्ना बिग्नाला चाललेस का? अगं, असं काय करतेस आई? इथे जवळ जर टिकली आणायला जरी जायचं असेल ना तरी ती तेवढीच नटून जाईल. हो की नाही ऋता? थोडंफार नीट नेटकं राहिलं ना तरी सगळ्याच्या डोळ्यावर काय येतं हेच कळत नाही मला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तू कुठे चाललेस? माझं जरा महत्वाचं काम आहे, तिकडे चालली. थांब, तू कुठेही जाणार नाहीयेस. पण मी परवानगी विचारलीच नाहीये. मी सांगतेय मी चालली. ऋता, कोणाशी बोलतेस याचं भान ठेव जरा. हल्ली हिची जीभ फार चुरुचुरू बोलायला लागली. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? तू कुठेही जायचं नाहीस.
एक तर ती प्रांजल पण न सांगता बाहेर गेले, आता तू निघालीस, घरातली कामं कोणी करायची? कालिंदीने एकटी नी ते काही नाही, प्रांजल येईपर्यंत तरी तुला बाहेर जाता येणार नाही. वा, हा चांगला न्याय तुमचा. ती प्रांजल कुठेही कधीही न सांगता जाते ते चालतं तुम्हाला, आणि मी चांगली सांगून सवरून जाते तर तुम्ही अडवताय मला. आम्ही तिलाही बोलणार आहोतच, पण आता ती कुठे गेले हे कळलं पाहिजे. प्रांजल, प्रांजल तू आता इथे कशी? मी तुला इथून घेऊन जायला आले. राया, सगळे उपाय करून झालेत, आता माझ्या समोर दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. राया, मी कोणाचंही काहीही ऐकणार नाहीये. तुझे जे काही कपडे असतील ते घे, आपण घरी चाललोय आत्ताच्या आत्ता. प्रांजल, हे बघ, असं आत्ताताईपणा करू नकोस, याचे परिणाम चांगले नाही होणार. परिणामांचा विचार करायचा नाही असं मी ठरवलं. राया, आपण आपली नाती जपण्याचा आटोकाटपणे प्रयत्न केला, पण मामाला ते नकोच आहे, त्यामुळे आपण त्याला काहीच करू शकणार नाही. आता ती काय म्हणते, कशी थांबवते हे बघते मी. आपण आत्ताच्या आत्ता घरी चाललो.